स्टुडंट वेलकम टू दिस चॅनल टुडे वी आर गोईंग टू सी द टॉपिक ऑफ इंग्लिश बालभारती स्टँडर्ड फोर्थ सेकंड लेसन इसॉप्स फेबल्स व्हॉट इज द मीनिंग ऑफ नेम ऑफ द लेसन इसॉप्स इसोप्स इज द नेम ऑफ द पर्सन हू लिड इन द ग्रीस कंट्री इसोप हे एका व्यक्तीचं नाव आहे फेबल्स म्हणजे दंतकथा शॉर्ट स्टोरीज असतात लेट अस सी फेबल्स आर शॉर्ट स्टोरीज दॅट हॅव अ मॉरल और मेसेज फॉर अस समथिंग टू लर्न अँड केप कीप इन माइंड ॲज वी ग्रो अप फेबल्स म्हणजे छोट्या छोट्या स्टोरीज आणि या स्टोरीजमधून आपल्याला संदेश नैतिक मूल्ये आणि बोध मिळत असतो आणि लहानाचे मोठे होत असताना या स्टोरीज आपण मनामध्ये ठेवले पाहिजेत किंवा या स्टोरीजमधून मिळणारे नवीन मॅसेज हे आपण लक्षात ठेवले पाहिजे मोस्ट ऑफ द फेबल्स हॅव ॲनिमल्स कॅरेक्टर्स वू थिंक अँड ॲक्ट जस्ट लाईक ह्युमन बीइंग या फेबल्समध्ये ॲनिमल्स कॅरेक्टर असतात ते जसे की ह्युमन बिंगसारखेच बिहेव करत असतात इट इज ब्ल्यूड दॅट मेनी ऑफ द फेबल्स वेअर फर्स्ट टोल्ड बाय अ वाईस पर्सन कॉल्ड इसोप ब्ल्यूड मीन्स विश्वास तर असं म्हटलं जातं की पहिल्यांदा इसोप नावाच्या पर्सननी ह्या स्टोरीज सांगितलेल्या आहेत इसोप ल्यूट अ हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो इन अ कंट्री कॉल्ड ग्रीस कंट्री म्हणजे देश ग्रीस कंट्रीचा नेम आहे इसोप शंभर वर्षापूर्वी ग्रीस या कंट्रीमध्ये राहत होता ही ज स्टोरीज बिकेम सो पॉप्युलर दॅट पीपल पास द पीपल पास देम ऑन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन पॉप्युलर मीन्स फेमस लोकप्रिय जनरेशन मीन्स पिढी तर त्याच्या स्टोरीज खूप फेमस होत गेल्या त्या पिढ्याने पिढ्या तशाच पास होत गेल्या मेनी प्रोवर्ब्स अँड सेइंग्स दॅट वी यूज टुडे आर बेस्ड ऑन दीज फेबल्स प्रोवर्ब मीन्स म्हणी सेइंग्स मीन्स कहावते आत्ता आपण म्हणी वापरतो किंवा कहावते यांचा यूज करत असतो तर या प्रोवर्ब आणि सेइंग्स या फेबल्सवर आधारित आहेत हेअर आर टू वेल नोन फेबर्स खाली दोन फेबल्स दिलेले आहेत तर पाहूया फर्स्ट फेबल द स्टॅग ॲट द पूल वॉट इज मीन बाय स्टॅग स्टॅग मीन्स अ मेल डिअर काळवीट पूल मीन्स तलाव पॉंट वन डे अ ब्युटिफुल स्टॅग कम टू अ पूल ऑफ क्लिअर वॉटर क्लिअर स्वच्छ ब्युटिफुल सुंदर एके दिवशी एक सुंदर काळवीट स्वच्छ पाण्याच्या तलावावर आले त तलावाजवळ आले ॲज ही बेंडाऊन टू ड्रिंक ही सॉ हिजर ओन रिफ्लेक्शन इन द वॉटर बेंडाऊन म्हणजे खाली वाकणे रिफ्लेक्शन स्वतःचे प्रतिबिंब प्रतिमा जसा तो पाणी पिण्यासाठी खाली वाकला त्याला स्वतःचे प्रतिबिंब हे पाण्यामध्ये दिसले ही वॉज डिलायटेड विथ वॉट ही सॉ डिलायटेड म्हणजे खूप आनंदित होणे तो खूप आनंदित झाला की त्यांनी जे काही पाहिलं इन्स्टेट ऑफ ड्रिंकिंग वॉटर ही केप्ट लुकिंग ॲट हिज ओन रिफ्लेक्शन इन्स्टिट ऑफ मीन्स ऐवजी तो पाणी पिण्याऐवजी स्वतःचे रिफ्लेक्शन पाहत राहिला स्वतःचं प्रतिबिंब पाहत राहिला हाव हँडसम आय लूक ही सेट टू हिमसेल्फ हा ब्युटिफुल आर दीज कर्विंग अँटलस हँडसम खूप सुंदर तो स्वतःशी म्हणाला वा मी किती छान दिसतो आणि माझे हे अँटलस म्हणजे शिंगे हे शिंगे किती छान दिसत आहेत हाऊ दे ॲड टू माय ब्युटी हाऊ ग्रेसफुल दे लूक आणि ते माझ्या ब्युटीमध्ये सौंदर्यामध्ये किती भर टाकतात ग्रेसफुल आकर्षक डौलदार ते खूप डौलदार दिसतात देन ही मूट नियरर अँड सॉ हिज लेग्स रिफ्लेक्टेड इन द पूल मू म्हणजे हालचाल करणे लेग्स पाय तो थोडासा हल्ला त्याच्यानंतर त्याला त्याच्या पायाचे प्रतिबिंब त्या पुलामध्ये दिसले ही वॉज क्वाइट डिस्कस आणि त्याला खूप विट आल्यासारखं झालं खूप त्याची घृणा वाटू लागली डिस्कस्ट मीन्स घृणा करणे लुक ॲट माय लेग्स उफ दे आर सो अग्ली पहा माझे पाय किती घाणेडे आहेत ऑल स्पाइंटली विथ स्मॉल फीट स्पाइंटली मीन्स व्हेरी लाँग अँड थिन माझे पाय खूप लांब आणि खूप अशक्त एकदम काटकुळे आहेत हाव आय विश दॅट नेचर हॅड गिवन मी लेग्स वर्ती ऑफ माय स्टेटली अँड स्टेटली मीन्स ग्रँड हे माझे अँटलर्स खूप सुंदर दिलेत नेचरनी नेचर म्हणजे निसर्ग निसर्गाने मला हे अँटलर्स खूप सुंदर दिले आहेत पण दुसरीकडे हे लेग्स खूप डर्टी खूप घाणेरडे दिलेले आहेत ॲज ही वॉज ब्रूडिंग इन दिस वे द स्टॅग हर्ड अँड ॲरो गोइंग स्वीस अक्रॉस द पूल ब्रूडिंग मिन्स थिंकिंग स्टॅ सॅडली फॉर अ लॉंग टाईम तो त्याच्या विचारातच होता तेवढ्यात त्याला एका बाणाचा आवाज आला ॲरोमिन्स बाण हर्ड मिन्स ऐकले हिअरचा पासफॉर्म पुलाजवळून एक बाण जाताना त्यांनी त्याचा आवाज ऐकला ॲट द सेम टाईम ही पिकड अप the scent of the hunters with a quick turn he bounded away pick up the scent of the hunters hunters means shikari. त्याला शिकार्याचा सुगावा लागला किंवा त्याचा वास आला scent means वास घेणे with quick turn he bounded away bounded away म्हणजे पळून जाणे क्विक टर्न तो लगेचच वळाला आणि पळून गेला हिज लेग्ज कॅरेड हिम स्विफली इन टू द फॉरेस्ट स्विफली म्हणजे फास्टली फॉरेस्ट जंगल आणि त्याच्या पायाने त्याला जंगलामध्ये फास्टली क्विकली नेलं द हंटस वेअर हॉट ऑन हिज अ ट्रायल बट दे वेअर नो मॅच फॉर हिज अ स्पीड तो त्याचा पाठलाग करू लागला पण तो त्याला त्याच्या स्पीडला मॅच होत नव्हता सून द स्टॅग लेफ्ट द हंटर्स फार बिहाइंड आणि लगेचच स्टॅगने त्या हंटरला खूप मागे सोडले आणि हा खूप पुढे निघून गेला सेफ अँड आउट ऑफ द हंटर्स रीच द स्टॅग स्लो डाऊन सेफ म्हणजे ला सुरक्षित स्टॅगला असे वाटू ला लागले ला की आपण हंटरपासून खूप सुरक्षित आणि लांब पोचलेलो आहेत तेव्हा त्यांनी त्याचा स्पीड कमी केला स्लो डाऊन सडनली विदाउट रिअलाइजिंग इट ही वॉक्ड इन टू अ थिकेट सडनली म्हणजे लगेचच याची जाणीव हो न होता तो एका थिकेट थिकेट मीन्स वेन मेनी ट्रीज अँड बुशेस ए क्लोज टुगेदर दे फॉर्म अ थिकेट खूप झाडे झुडपे देअर वेअर ट्रीज विथ स्ट्रॉंग ब्रँचेस ग्रोविंग क्लोज टुगेदर त्या ट्रीजच्या फांद्या खूप एकमेकामध्ये गुंतलेल्या होत्या एकमेकांमध्ये वाढलेल्या होत्या अँड अलास द सेम अँटलर्स ऑफ वीच ही वॉज सो प्राऊड गॉट कॉट इन द थिक ग्रोथ प्राउड मीन्स गर्व असणे कॉट पकडले जाणे कॅचचा फास्ट फॉर्म अँटलर्सचे शिंगे की ज्याचा त्याला खूप गर्व होता ते शिंगे त्या थिक ग्रोथमध्ये अडकून बसले पकडले गेले झाडांच्या फांद्यामध्ये द स्टॅग ट्राय टू शेक हिमसेल्फ फ्री बट द मोर ही स्ट्रगल द मोर इंटँगल्ड हिज अँटलर्स गॉट इन द ब्रँचेस तो स्टॅग स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करू लागला हालचाल करू लागला बट मोर ही स्ट्रगल स्ट्रगल म्हणजे संघर्ष करणे धडपड करणे इंटॅंगल म्हणजे फसलेले अडकलेले जसजसं तो संघर्ष करू लागला तसे तसे त्याचे शिंगे अँटलर्स हे त्या झाडांच्या फांद्यामध्ये अडकून बसले वन्स अगेन द स्टॅग कुड हिअर द हंटर्स ड्रॉविंग क्लोज ॲज अँड ग्रीव अफ्रेड अफ्रेड मीन्स घाबरणे वन्स अगेन पुन्हा एकदा स्टॅगने शिकाऱ्याचा हंटरचा आवाज ऐकला आणि तो खूप घाबरला ॲट लास्ट विथ ग्रेट डिफिकल्टी ही मॅनेज टू फ्री हीज अँटलस अँड बाउंडेड अवे आणि शेवटी खूप कष्टाने खूप डिफिकल्टीमधून त्याने त्याचे अँटलर्स सोडवले आणि पळून गेला अवे पळत सुटणे आय रिअलाइज नाव दॅट माय अग्ली फिट सेवट माय लाईफ लाईफ जीवन सेव्ह म्हणजे वाचवणे रिअलाइज होणे तो स्टॅग स्वतःशीच म्हटला की मला आज याची जाणीव झाली की माझ्या ह्या घाणेरड्या पायाने माझी लाईफ वाचवलेली आहे आय वॉज सो प्राऊड ऑफ दिज हँडसम अँटलर्स मला तर ह्या हँडसम अँटलरचा खूप गर्व होता प्राऊड ऑफ नाही खूप गर्व होता बट दे वूड हॅव बीन द कॉज ऑफ माय डेथ डेथ म्हणजे मृत्यू आणि आज ते हँडसम अँटलस माझ्या मृत्यूला कारणीभूत ठरणार होते व्हेरी ऑफन वी डिसलाईक द व्हेरी थिंग्स दॅट आर मोस्ट यूजफुल टू अस जे आपल्याला काही थिंग्स आवडत नाहीत पण ते आपल्यासाठी खूप मोस्ट युजफुल असतात खूप उपयोगी असतात